आज नवरोज अर्थात पारशी नववर्ष दिन आहे जगभरात विविध देशांमध्ये विखुरलेला पारशी समाज आज या नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साह सज्ज झाला आहे नवरोज हा शांतता आणि समृद्धीचा दिवस मानला जातो त्याचप्रमाणे वर्षभरात आपल्याकडून झालेल्या चुका आणि अपराध याबाबत क्षमायाचना करण्याचाही हा दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवशी मन स्वच्छ आणि शुद्ध करून निर्मळपणे नव्या वर्षाचं स्वागत करावं अशी या मागची संकल्पना आहे आजच्या दिवशी पारशी समाजातील नागरिक पारंपरिक वस्त्र परिधान करून अग्यारीमध्ये जातात आणि तिथं दूध फुलं फळं आणि चंदनाची यज्ञामध्ये आहुती देतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरोज निमित्त देशभरातील पारशी समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत आगामी वर्ष सर्वांसाठी सुख शांतता समृद्धी आणि आरोग्याचं वरदान घेऊन येऊ असं त्यांनी ट्विटरवरती आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे